गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया। सध्या संपूर्ण महाराष्ट्रात देशात गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि आमच्या झिचोवीस तशा ऑफिसमध्ये सुद्धा गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत आणि या निमित्तानं आमच्या ऑफिसमध्ये भेट दिली आहे अभिनेता आदिनाथ कोठारी। खूप खूप स्वागत तुझं झिचोवीस तासमध्ये सगळ्यात आधी। आदिनाथ कसा आहेस? खूप मस्त आहे, मज्जा येते, गणेशोत्सव सगळे साजरा करतो आम्ही। सगळ्यात आधी मला तोच प्रश्न तुला विचारायचा आहे, काय तुझी आठवण आहे जी आमच्या झिचोवीस तशा प्रेक्षकांसोबत तुला शेअर करावीशी वाटते? गणपतीची आठवण खूप आहेत अशा आठवणी, म्हणजे मला आठवते आम्ही दादरला राहायचो तेव्हा दादर बीचला लागून आमचं घर होतं, कीर्ती कॉलेज आहे ना त्याच्या बाजूला, पश्चिम अपार्टमेंट्समध्ये आम्ही राहत होतो। पण विसर्जन करणं आणि दीड दिवसाचा गणपती असायचा, पण विसर्जन करायला आम्ही खास करून जरा लांबचा जरा वळसा घेऊन केटरिंग कॉलेजवरून तिथून आत जाऊन आम्ही विसर्जन करायचो, कारण जरा मजा यायची। आणि त्यावेळेस अशा त्या बिल्डिंगमधल्या आम्ही अख्ख्या बिल्डिंगसाठी आम्ही सगळे सार्वजनिक गणपती आम्ही तो अरेंज करायचो आणि सगळे मित्र आणि सगळे मंडळी सगळे 3-4-5-6 गाड्यांचा ताफा आणि जीप असायची, एका जीपमध्ये DJ असायचा, बँड असायचा, DJ नाही तेव्हा तो बँड असायचा, ॲक्च्युअल बँड वाजवायचे आणि असं धमाल गाजावाजा करत आम्ही विसर्जन करायचो। तर खूप धमाल यायची आणि ते दिवस खूप मिस करतो आता, कारण आता ते इतकं ते लाऊड झालं आहे, ते स्पीकर बिकरमुळे इतकं ते असं हे होतं तेव्हा, पण होतं पण ते इतकं लाऊड नव्हतं, पण ते मजा यायची तेव्हा। 2021-22 तुझ्यासाठी खूप लकी आहे आम्ही बघितलंय, आता 2022 पण खूप काही काही येणार आहे। सो आता नुकतीच सोशल मीडिया पोस्ट बघितली, ॲड फिल्म बघितली तुझी, खूप मस्त वाटतंय, सो काय सांगशील त्या ॲड फिल्मबद्दल? खूप स्पेशल एक्सपिरियन्स होता तो, कारण माझी पहिली ॲड फिल्म मी डिरेक्ट केली होती, हो त्यात कामही केलं आहे, ते शिवधनुष्यच उचललं होतं मी, पण खूप सुंदर ॲड लिहिली आहे ती माझ्या मैत्रिणींनी, तिचं नाव आहे श्रुती नायक, श्रुती इज अ कॉपी रायटर, शी इज अ क्रिएटिव्ह डिरेक्टर आणि आम्ही अनेक वर्षांपासून आम्ही मित्र आहोत। मी एक बजाज LED ॲड केली होती 2016, तेव्हा आम्ही भेटले होती, त्या एजन्सीसाठी काम करत होती, तेव्हापासून आम्ही जस्ट भेटून आम्ही काय काय आयडिएशन करायचो आणि हे आणि तसं आम्ही एक ही स्क्रिप्ट श्रुतीने लिहिली होती, आम्ही असं एक थोडं ब्रेनस्टॉर्म करून ह्या कॉन्सेप्टवरती आपण काहीतरी करूया, चहाच्या एका म्हणजे आपण आपल्या सगळ्यांना चहा इतका आवडतो तर आपण त्याला धरून काहीतरी असेल, आम्ही एक सिरीज लिहिली काही फिल्म्सची, त्यातली एक फिल्म ही त्या ब्रँडला एका ब्रँडला आवडली विक्रम टी आणि त्यांनी सांगितलं की आपण ह्याची ॲड बनूया आणि हे लिहून आम्हाला एक वर्ष झालं असेल, तर आज कुठे तो योग आला आणि आम्हाला ॲड मिळाली आणि मग मी डिरेक्ट केली ती ॲड। ते खरं तर ॲड वर्ल्डमध्ये घुसणं खूप कठीण असतं, कारण त्यांचे एक एक त्यांचे ग्रुप्स असतात, त्यांचे ठरलेले डिरेक्टर्स असतात। सो दिस इज माय फर्स्ट ॲड, सो व्हेरी एक्सायटेड। फिल्म केली आहे ती आता येईल, पाणी नावाची फिल्म मी डिरेक्ट केली, जी प्रियंका चोप्रानी प्रोड्यूस केली आहे, ती ह्यावर्षी रिलीज होईल, त्याला 2019 राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, त्यात मी कामही केलं आहे। खूप मोठा प्रवास आहे, 2016 तो सुरू झालेला प्रवास आहे, मी नितीन दीक्षित आणि आमची संपूर्ण टीम, तो शेवटी आता थिएटर्स उघडले, मध्ये लॉकडाऊनमुळे सगळंच अडकलं होतं, पण आता थिएटर्स उघडले आहेत आणि खूप उदंड प्रतिसाद मिळतोय प्रेक्षकांचा थिएटरमध्ये, खास करून मराठी सिनेमांना, त्यामुळे आम्ही आता उत्सुक आहोत, आतुर आहोत चित्रपट घेऊन थिएटरमध्ये यायला। बट येस, ही ॲड फिल्म करताना खूप मजा आली, कारण त्यात मी कामही करत होतो आणि खूप सुंदर लिहिली गेली होती ती, श्रुतीने खूप सुंदर लिहिली आहे ती आणि तो एक संवाद होता गणपतीबरोबर जो आपण एरवीच साधतो बाप्पाबरोबर, आपण बाप्पा हा ही असं दैवत आहे जे खूप असं मित्रासारखं असतं आपल्याला सगळ्यांनाच, म्हणजे आपण खूप मनातल्या मनात बाप्पाशी बोलत असतो, लहान मुलांपासून मोठे माणसं बाप्पाशी मित्रासारखे संवाद साधतात, खूप असा आपलासा वाटतो, असा देव आहे तो। आणि मूर्तिकार हे जे सगळे मूर्तिकार असतात जे रात्रंदिवस मेहनत करून मूर्त्या घडवतात, एवढी मेहनत घेतात आणि खास करून ह्या गणपती गणेश चतुर्थीच्या आधी तर त्यांच्यावर ऑर्डर्सचा एवढा मोठा लोड असतो आणि त्यातून ते कसं डिलिव्हर करतात, त्यांचा मला असं वाटतं कोणी फार विचार करत नाही एवढा की त्यांच्यावर त्यांचं काय होत असेल, ते काय विचार करत असेल, त्यांना कसं वाटत असेल, तर आम्ही असा विचार केला की एक मूर्तिकारच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी आपण तो व्यक्त होतो आहे बाप्पासमोर, आपण कुठलंही काम करताना आपण स्वतःशी संवाद साधत असतो किंवा त्या कुठल्या तरी
आपल्या इमॅजिनरी व्यक्तीशी संवाद साधत असतो. आय एम शुअर की मूर्तिकार जेव्हा बाप्पा घडवत असेल त्या बाप्पाशी पण तो संवाद साधत असणार. तर तो संवाद आहे आणि त्या संवादातून आम्ही आमचे इमोशन्स व्यक्त केले आहेत आणि त्यातून चहाबद्दलचं प्रेम त्याचं आणि तो त्या बाप्पाला सांगतोय की तू पण एकदा चहा टेस्ट करून बघ. तर अशी खूप गोड साधी सोपी अशी ती ॲड आहे पण ती त्याला खूप सुंदर प्रतिसाद मिळाला आम्हाला. सगळेच कौतुक करतात बरं वाटतं. अजून कौतुकाची गोष्ट म्हणजे तू पहिला असा अभिनेता आहेस ज्याने ॲड फिल्म डिरेक्ट केली, राईट? हो मला असं वाटतं हो. तर कारण तू खरंच एक शिवधनुष्य होता आणि बऱ्याचदा असं होत नाही की एक ॲड फिल्म ऑफिशियल एक प्रॉपर ॲड फिल्म कुठला जो ॲक्टर काम करतो तोच डिरेक्ट करतो असं मला हल्लीच कळलं की आय एम वन ऑफ द फर्स्ट ऑर द व्हेरी फ्यू हू हॅव डन दिस. सो या आय एम व्हेरी एक्साइटेड. अजून आम्हाला आदिनाथ कुठच्या सिनेमात किंवा प्रोजेक्टमध्ये बघायला मिळणार आहे अजून या व्यतिरिक्त? आता आम्हाला दोन प्रोजेक्ट सर तुझ्या कळालेत, अजून काही आम्हाला सरप्राईज मिळणार आहे? हो आत्ता तर हे सरप्राईज खूप सुंदर होतं लोकांसाठी. लोकांनी खूप कौतुक लोक करत आहेत कारण ते एपिसोड्स ड्रॉप होत आहेत आत्ता हॉटस्टारवरती. क्रिमिनल जस्टिसचा सीझन 3 आला आहे आणि त्यातली माझी भूमिका प्रशांत वाघमारे हा इन्व्हेस्टिगेटिव्ह ऑफिसर असतो त्याला मला खूप सुंदर रिस्पॉन्स मिळतो आहे सध्या प्रेक्षकांचा. एक खूप इंटरेस्टिंग प्रोजेक्ट म्हणजे सुधीर मिश्रा आणि अनुभव सिन्हांबरोबर मी काम केलं आत्ता. त्यात मी आणि तापसी पन्नू आणि परमव्रता चट्टोपाध्याय आम्ही आहोत. ते पण लवकरच येईल प्रोजेक्ट. ते काय आहे डिटेल्स काय असतील ते मी नंतर सांगेन, ते तुम्हाला कळेलच. बट अ फॅब्युलस टीम आय गॉट टू वर्क विथ आणि खूपच इंटरेस्टिंग प्रोजेक्ट आहे ते. सो मला आता जाता जाता चंद्रमुखी जो गाजला तुझा सिनेमा त्याच्याविषयी काहीतरी करून घ्यायचं तुझ्याकडून. सो आपण एक डायलॉगवर मला तुझ्यासोबत एक छोटीशी ॲक्टिंग मी प्रयत्न करणार आहे. सो आपण करूयात. आज तुमच्यामुळं झिजो विस्ताशा दिलाचा बंद पिंजरा उघडला, पाखरवानी मोकळं मोकळं वाटतंय. कोण आहेस तू सायली, कुठून आलीस झी 24 तास मध्ये? सो थँक्यू सो मच आधी आम्हाला वेळ दिलास, आमच्याशी गप्पा मारल्यास, आमच्या बाप्पासोबत टाइम स्पेंड केलास, सगळ्यांसोबत टाइम स्पेंड केला, त्याबद्दल थँक्यू सो मच. तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. कॅमेरामन श्री सह सायली कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे 24